नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीची मुवमेंट बनू शकते याची चर्चा करत असतो. मित्रांनो, सध्याचा ग्लोबल सेंटिमेंट जर बघितला तर जैसे थे आहे, ज्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल झालेला नाहीये. सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर डाव फ्युचर जो आहे तो ऑलमोस्ट मित्रांनो 484 अंकांच्या तेजीसह सध्याला 33,085 ट्रेड करत आहे. S&P 500 मध्ये पण ऑलमोस्ट मित्रांनो 1.5% रॅली आहे. नॅसडॅक मध्ये 2% रॅली आहे. आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो, मेटल जे आहे गोल्ड मध्ये त्यामध्ये डाऑनफॉल जो आहे तो ऑलमोस्ट 2% फॉल आलाय. आणि क्रूड ऑइल जैसे थे आहे $125 आसपास WTI ट्रेड करतोय. म्हणजे ग्लोबल सेंटिमेंट जर बघितला तर सध्याचा काही प्रमाणात इक्विटी मार्केटमध्ये लोअर साईडला आपल्याला बाईंग घेताना दिसून येते. ही एक चांगली गोष्ट आहे. पण मित्रांनो, आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये उद्या वीकली एक्सपायरी आहे आणि ही एक महत्वाची एक्सपायरी असणार आहे. आणि ह्या एक्सपायरीला मार्केट प्रचंड ओलाटाईल राहण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी नाकारता येते. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, स्मॉल कॅप असतील, मिड कॅप असतील, सर्वच्या सर्व इंडायसेस मध्ये आज लोअर साईडला जबरदस्त बाईंग जे आहे ते काय झालंय त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. ओके, आणि ह्याचा इम्पॅक्ट काय झाला, बँक निफ्टी इंडेक्स ऑलमोस्ट 2% वर गेला आहे आणि निफ्टी इंडेक्स जो आहे तो पण 2% वरती गेला आहे. आणि ज्यावेळेला सकाळी मित्रांनो बँक निफ्टी ट्रेड करत होता, बँक निफ्टी ट्रेड करत असताना साधारणतः ज्यावेळेला बँक निफ्टी 33,200 ट्रेड करत होता त्यावेळेला मी ग्रुपवर सांगितलं होतं की बाबा मार्केट जे आहे ते मेबी 33,200 जर वर गेलं तर मार्केटमध्ये तुम्हाला चांगली मोमेंटम हायर साईडला भेटेल असं सांगितलं होतं. आणि त्यानुसार एक जबरदस्त मोमेंटम आपल्याला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हायर साईडला भेटलेलं. मित्रांनो, मार्केटचं जर टेक्निकल अनालिसिस बघितलं तर अजून पण मार्केटमध्ये निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, हे दोघंच्या दोघं 200 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली ट्रेड करत आहेत. ह्याचा अर्थ मार्केट बेरिश आहे आणि आजचा निफ्टीचा जो हाय आहे तो ऑलमोस्ट 200 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या जवळ असलेला तुम्हाला दिसून येते. मे बी मित्रांनो उद्या युपीचं इलेक्शन आहे आणि युपीच्या इलेक्शनचा एक्झिट पोल काय आहे ऑलरेडी बाहेर आलेलं आहे, ते डिस्काउंटेड आहे. त्यामुळे मे बी मार्केट उद्या कितपत वरती जाईल न जाईल हे सांगणं थोडं अवघड वाटत आहे. हे पहिल्यांदा लक्षात. पण मे बी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक ओलाटाईल सेशन किंवा झिरो टू हिरोची स्ट्रॅटेजी म्हणा किंवा कमी पैशाची ऑप्शन खूप मोठ्या प्रमाणात वाढण्याची प्रॉबॅबिलिटी उद्या पण नाकारता येत नाही. पण मित्रांनो, दुसरा अजून एक पॉईंट असा आहे की आज बुधवार होता, वीकली एक्सपायरीच्या अगोदरचा एक दिवस, आणि बरोबर आज मित्रांनो मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग झाले. आणि हे जर शॉर्ट करून उद्या झालं असतं ना तर जबरदस्त पैसा आपल्याला मार्केटमध्ये बनवता आला असतं. पण ऍक्च्युली तसं काय घडलेलं नाहीये. पण मित्रांनो, सध्याचा जर ऑप्शनचा डेटा पॉईंट जर बघितला तर ऑप्शनचा डेटा आपल्याला काय सजेस्ट करतोय हे पहिल्यांदा काय करू बघून घेऊ. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक चांगली गोष्ट काय झाली तर निफ्टी इंडेक्स जो आहे तो 16,300 वर जाऊन क्लोज झाला. हे आपल्यासाठी खूप चांगलं आहे. मित्रांनो, अजून पण तुम्ही पोझिशनल डेटा जर चेक केला निफ्टीचा तर कॉल रायटरची संख्या मार्केटमध्ये अजून पण जास्तीच आहे. आणि हे कॉल रायटर जे आहे ते मेनली 16,500 असेल, 16,700 असेल, 16,800 स्ट्राईक प्राइसला बसलेले आहेत. त्याचबरोबर 16,300 देखील मित्रांनो कॉल रायटिंग काही प्रमाणात झालेलं आहे. दुसऱ्या साईडला पुट रायटरचा जर विचार केला तर निफ्टीचा स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो 16,200 आणि 16,000 अजून पण असलेला दिसून येतो. पण मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्वात महत्वाचं काय झालंय तर निफ्टीमध्ये 16,300 पासून ते 16,000 या स्ट्राईक प्राइस पर्यंत मार्केटमध्ये पुट रायटरनं जबरदस्त ग्रेप घेतलेला आहे. आणि ऑलमोस्ट मित्रांनो 1.5 CR आसपास कॉल रायटर जो आहे तो मार्केटमधून बाहेर पडला. आणि मे बी आय थिंक उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर आपल्याला बेस्ट काय मिळणार असेल तर आय थिंक मला वाटतं की 16,600 आणि मे बी 16,800 आपल्याला पुढील 1-2 ट्रेडिंग सेशनमध्ये स्क्रीनवर ओआयच्या डेटानुसार व्हिजिबल आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, हा ओआयच्या डेटानुसार व्हिजिबल आहे. मे बी मित्रांनो काय होऊ शकतं म्हणजे या ठिकाणी मार्केट जे आहे ते 200 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला किंवा वरती त्याच्या 50 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते याला 20 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला मार्केट टच करण्याचा मे बी प्रॉबॅबिलिटी 1-2 ट्रेडिंग सेशनमध्ये नाकारत नाही. कारण का मार्केटमध्ये मित्रांनो कधी पण ज्यावेळेला एक शार्प फॉल येतो, मार्केट 200 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजचं व्हायलेशन करतं, त्यानंतर मार्केट टुवर्ड 200 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज किंवा त्याच्यावरचं जे नेअरेस्ट मुव्हिंग एव्हरेज आहे फॉलिंग त्या लेवलला मार्केट रिस्पेक्ट देण्याचा प्रयत्न करतं किंवा तिकडे जाण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे मे बी उद्या पण हा टेक्निकल बाउन्स बॅक सस्टेन होईल असं वाटतंय. हे पहिल्यांदा लक्षात. आणि दुसरं मित्रांनो FIs आणि DIsच्या पोझिशन काय ते पण आपल्याला संध्याकाळी काय करावं लागेल बघावं लागेल आणि त्याच्यानुसार बराच व्ह्यू जो आहे तो काय होणार आहे आपला क्लिअर होणार. आय थिंक मला वाटतं की त्यांनी कॅशमध्ये बाईंग सेलिंग कमी केलं असण्याची शक्यता नाकारत येत नाही किंवा जे आहे ते शॉर्ट कव्हर केले असण्याची प्रॉबॅबिलिटी जास्त आहे. दुसरं मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर 34,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे.
डाऊन साईडला 35,500 सपोर्ट दिसून येत आहे. पण आपल्याला चेंज इन ओआयचा जर डेटा बघितला तर मित्रांनो 33,500 असेल आणि 33,800 जबरदस्त मार्केटमध्ये पुट राईटिंग झाले. मार्केटमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 34,000 वरती जर बँक निफ्टी ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर बँक निफ्टी 34,200 आणि साधारणतः 35,000 हे टार्गेट मे बी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला बँक निफ्टी मध्ये काय होऊ शकतं त्या ठिकाणी व्हिजिबल होऊ शकतं हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या ऑप्शनच्या डेट. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन झिरोधा अपस्टॉक एलिस ब्ल्यू एंजेल ब्रोकिंग मध्ये अकाउंट ओपन करा आणि मला सांगा मी तुम्हाला माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलला काय करेल त्या ठिकाणी जॉईन करेल. मित्रांनो आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जर ट्रेड घ्यायचा असेल तर हा ट्रेड नेमका आपला कुठं आणि कशा पद्धतीनं बनू शकतो याची पण चर्चा जी आहे ती काय करायची या ठिकाणी करायची. दुसरं मित्रांनो आपला प्रोफेशनल ट्रेडरचा कोर्स जो आहे तो 14 मार्च पासून सुरू होतोय. तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर जरूर मला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा नंबर दिला त्याच्यावरती कॉल करा तुम्हाला त्याचे डिटेल्स जे आहे ते काय होतील त्या ठिकाणी भेटतील. मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये बघा निफ्टीनं काय केलं होतं. निफ्टीला आपण जिथून बाय करणार होतो 16,119 वरून निफ्टी बाय करणार होतो. निफ्टी मित्रांनो या ठिकाणून एक्झॅक्ट काय झालाय हायर साईडला गेलाय आणि आपली जे काय टार्गेट होते निफ्टीची ही सर्वच्या सर्व टार्गेट निफ्टीनं काय केले त्या ठिकाणी आपल्याला अचीव करून दिले आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर निफ्टीला जो सेल कॉल दिला होता तो काय तिकडे ऍक्टिव्ह झालेला नाही. दुसरा बँक निफ्टीचा जर विचार केला बँक निफ्टीचा जर डेटा चेक केला तर तो डेटा काय इंडिकेट करतो हे पण काय करू आपण पहिल्यांदा समजून घ्या. मित्रांनो बँक निफ्टीचा जर हा डेटा चेक केला आजचा चार्टवर तर बँक निफ्टीवरती आपला बुलिश होता 33,543 आणि मित्रांनो आज बँक निफ्टीने जो लो तयार केला ना हा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आजचा लो जो आहे ना मित्रांनो एक्झॅक्ट आपल्या सेलिंग पॉईंट आहे. म्हणजे आपल्या सेलिंग पॉईंटला मार्केटनं रिस्पेक्ट देऊन तिथून मार्केट काय झालंय एक जबरदस्त हायर साईडला रॅली जी आहे ती आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये त्या ठिकाणी दिसून आलेली आहे. आपल्याला काय करा लक्षात घ्या म्हणजे बँक निफ्टी आजच्या लो पासून ऑलमोस्ट 1,000 पॉईंट वाढलेला आहे आणि तिथं पण आपल्याला एक चांगली मोमेंटम बँक निफ्टीमध्ये मिळाला आहे. मग मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर आपल्याला बँक निफ्टी बाय करायचं असेल तर बँक निफ्टी उद्या आपण कुठून बाय करायचं आहे तर मित्रांनो मला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी 34,047 वरून बाय करायचं आहे. बँक निफ्टी कुठून बाय करायचं आहे 34,047 वरून बँक निफ्टी बाय करा. मित्रांनो तुम्हाला डेफिनेटली बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट जे आहे ना 34,255 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर दुसरं टार्गेट 34,498 आणि तिसरं टार्गेट मित्रांनो 34,890 हे टार्गेट तुम्हाला डेफिनेटली उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय होऊ शकतं बँक निफ्टीमध्ये हायर साईडला भेटू शकतं आणि ह्याच्यावर जर मार्केट निघालं तर अजून ह्याच्यापेक्षा जास्त रॅली आपल्याला हायर साईडला येताना उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिसून येईल. आणि बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर कुठून बँक निफ्टी सेल करू शकता. मित्रांनो पहिलं गोष्ट एक लक्षात ठेवा की जोपर्यंत बँक निफ्टी 33,317 खाली जात नाही तोपर्यंत तुम्हाला बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी वापरायची आहे. इथंपर्यंत जो काय कंट्रोल ऑफ फॉल आहे तो प्रत्येक फॉल तुम्हाला काय करायचं आहे बाय साईडला कन्वर्ट करायचं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यानुसार बँक निफ्टी तुम्हाला सेल करायचं आहे 33,317 वरून निफ्टी बँक निफ्टी काय करा तुम्ही सेल करा. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीसाठी जे पहिलं टार्गेट भेटेल 33,060 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर 32,910 हे टार्गेट भेटेल. 32,762 हे टार्गेट तुम्हाला भेटेल आणि त्यानंतर 32,511 हे टार्गेट काय होईल तुम्हाला बँक निफ्टीमध्ये लोअर साईडला भेटण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे. मित्रांनो ह्या ज्या लेवल काढल्या त्या ऑप्शनच्या डेटा पॉईंटचा ज्यामध्ये रोल जास्त आहे. ग्लोबल सेंटिमेंट जर चेंज झाला तर त्या ठिकाणी ह्या लेवल त्या ठिकाणी काम परत करणार नाहीत हे पण काय करा लक्षात घ्या. त्यामुळे ह्या लेवलवरती तुम्हाला काय करायचं ट्रेड करायचं आणि उद्या वीकली एक्सपायरी आहे त्यामुळे मित्रांनो टाइम डिके जास्त असेल मोठ्या पोझिशन घेऊ नका. कॅरी फॉरवर्ड पोझिशन कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही मार्केटमध्ये करू नका. ओके त्यानंतर मित्रांनो आपल्याला उद्या जर निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचं असेल तर निफ्टीला अशा कोणत्या लेवल आहेत ज्या लेवलवरून तुम्ही निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय करू शकता त्या ठिकाणी बाय करू शकता हे पण काय करायचं आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. मित्रांनो निफ्टी साधारणतः जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला बाय करायचं असेल तर साधारणतः 16,414 वरून निफ्टी बाय करा. निफ्टी जर बाय करायचं असेल तर कुठून निफ्टी बाय करायचं आपल्याला 16,414 वरून निफ्टी काय करा बाय करा. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला निफ्टीमध्ये जे पहिलं टार्गेट भेटेल ओके 16,452 हे पहिलं टार्गेट भेटेल. 16,492 हे टार्गेट भेटेल. 16,622 वरती जर मार्केट निघालं तर 16,652 हे टार्गेट काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्क्रीनवर दिसणार आहे. आणि निफ्टीला जर सेल करायचं असेल तर निफ्टी सेल कुठून होईल उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जोपर्यंत निफ्टी मित्रांनो या ठिकाणी
16188 च्या खाली जात नाहीये, 16188 वरून निफ्टी सेल करा. निफ्टी मध्ये तुम्हाला डाऊन साईडला जे टार्गेट भेटेल उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये 16148, 16100, 16052 आणि 16000 हे टार्गेट काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला निफ्टी मध्ये डाऊन साईडला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये भेटेल. मग मित्रांनो, आता सर्वात महत्वाचं काय माहितीये का उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी, की बाबा उद्या वीकली एक्सपायरी आहे आणि त्यात परत युपी गव्हर्नमेंटचं इलेक्शनचा रिझल्ट आहे आणि बाकीच्या स्टेटचा पण इलेक्शनचा रिझल्ट आहे आणि हा रिझल्ट काय येणार आहे ऑलरेडी माहित आहे. पण मित्रांनो, इन केस ह्या रिझल्टमध्ये जर एक्झिट पोलच्या ऑपोजिट काही जर गोष्टी घडल्या आणि त्या सिनारीओवरती जर मार्केट या ठिकाणी ही लेवल जर ब्रेक करून निफ्टी जर डाऊन साईडला निघाला तर निफ्टी डेफिनेटली मित्रांनो हा जो लो आहे तो उद्या ब्रेक करायचा प्रयत्न करेल. काय सांगतोय मी, इन केस एक्झिट पोल मध्ये जर उलट सुलट काय रिझल्ट आला जो अपेक्षित आहे, डिस्काउंटेड आहे, सदासजी ज्यामध्ये बदल होणार नाही हे पहिल्या लक्षात घ्या, पण इन केस असं काय झालं तर इथं मित्रांनो झिरो टू हिरोची स्ट्रॅटेजी जबरदस्त बनेल. आणि दुसरं, निफ्टी मित्रांनो साधारणतः इकडे 16600 जर वरती निघाला, निफ्टी 16600 जर वरती निघाला, ह्या लेवलच्या जर वरती निघाला निफ्टी, तर इथं पण मिळणार निफ्टी साधारणतः 16800 काय करू शकतो, जाऊ शकतो. म्हणजे एक मोठा मोमेंटम आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये बघायला मिळू शकतो, एक वोलाटाईल सेशन डेफिनेटली बघायला मिळू शकतं. त्यामुळे थोडं काळजीपूर्वक ट्रेडिंग काय करायचं तुम्हाला करायचं आहे. धन्यवाद, थँक्यू.